हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत दुधापासून पनीर कशी बनवायची आणि त्याची प्रक्रियाही बघणार आहोत. सर्वप्रथम 85 ते 90 अंश सेल्सिअस तापमानावर 10 ते 15 मिनिट दुधाला शिजून घ्यायचे. त्यानंतर प्रति लिटरसाठी 2 ग्राम याप्रमाणे त्यामध्ये सायट्रिक ॲसिड मिसळावायचे. त्यानंतर दुधाचे गोळे तयार होऊन त्याला हिरवट पिवसळ रंगाचे पाणी तयार होते. ते पाणी कापडाने गाळून घ्यावे व पनीर थंड पाण्यात किंवा फ्रीजमध्ये 2 ते 3 तास बुडून ठेवावे. पनीर काढून ते ॲल्युमिनियम फॉइल कॉईलमध्ये गुंडाळावे. त्यानंतर गायचे 1 लिटर दुधापासून आपल्याला 160 ते 170 ग्राम, म्हशीच्या 1 लिटर दुधापासून 200 ते 220 ग्राम पनीर तयार मिळते. धन्यवाद.